मित्रमैत्रिणींनो, मराठी हेल्थ या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी मार्केट मधून जे आपण भाज्या आणत आहोत त्यावर विषाणूंचे जे प्रादुर्भाव झालेले आहे तर ते आपल्याला कळत नाही, आणि या जर भाज्या खाल्ल्या तर त्यामुळे आपल्याला देखील याचा त्रास होऊ शकतो। आणि जर मार्केट मधून भाज्या आणल्या आणि तुम्ही त्या निर्जंतुकीकरणासाठी मी जो सांगितलं आहे तो उपाय केला तर तुम्हाला नक्कीच यापासून फायदा होणार आहे। यासाठी मी इथे भाज्या घेतल्या आहेत आणि 5 ते 7 तुळशीची पाने घ्यायची आहेत। ही हाताने बारीक करून घ्यायची आहेत। येथे मी एका कुकरमध्ये पाणी ठेवले आहे, त्यात आपण हे जे तुळशीची पाने घेतले आहेत ही टाकून देणार आहोत। आणि यातच थोडेसे मीठ देखील टाकायचे आहे, जे आपण कुकिंग करता वापरतो ते मीठ, किंवा तुम्ही यात तुरटीची पावडर देखील करून टाकू शकता। आणि याप्रमाणे एक पाईप घ्यायचा आहे आणि कुकरचे जे लीड आहे, जे झाकण आहे, याची शिटी काढून घ्यायची आहे आणि याला याप्रमाणे हे पाईप पॅक करून घ्यायची आहे। हे बघा, कुकरला थोडी वाफ आली आहे, आता आपण याला हे पाईप लावून घेणार आहोत। हे बघा, याप्रमाणे याची वाफ तयार होते। ही वाफ आपण ज्या भाज्या आणल्या आहेत त्यावर द्यायची आहे। असे जर केले तर यावर लगेच जे जंतू असतील ते निघून जातील आणि याबरोबरच म्हणजे भाज्या ज्या आहेत त्या फ्रेश देखील राहतील। हे बघा, याप्रमाणे आपण कुठलीही भाजी, फळे हे निर्जंतुकीकरण करू शकतो। या पद्धतीने देखील तुम्ही हे करू शकता। याचा आपल्याला काही त्रास देखील होणार नाही आणि यावरून जंतू देखील पूर्णपणे निघून जातील। मित्रमैत्रिणींनो, आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे आणि अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या घरगुती नॅचरल उपायांनी आपल्या आरोग्याबरोबरच सौंदर्य देखील टिकून राहण्यास मदत होणार आहे। याप्रमाणे जर प्रत्येक भाजीला तुम्ही असे करून ठेवले तर तुम्हाला स्टोअर देखील करता येईल, भाज्या खराब देखील होणार नाही आणि निर्जंतुकीकरण देखील होऊन जाईल। यावर काही विषाणूंचे प्रादुर्भाव असेल तर ते देखील निघून जाण्यास मदत होणार आहे। मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल। चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी हेल्थ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।